परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांसह नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भरधाव वेगाने कार चालवून झालेल्या अपघातात एका 80 वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानुसार APMC पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी फरार झाला होता. फरार असलेल्या कार चालक सलमान कल्दाणी याचा शोध नवी मुंबई पोलीस घेत होती. आरोपी सलमान वाशी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सलमान कल्दाणी व त्याचा साथीदार जितेंद्र सिंग भदौरिया यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र ते थांबले नाहीत. त्यांनी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे जाऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तल आणि एक जिवंत काडतूस आढळले. APMC पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतूस सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपींवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आणि त्यांच्यासोबत अग्निशस्त्र पकडण्याची एक चांगली कामगिरी आपल्या APMC पोलिसांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडी सविस्तर माहिती आधी सांगतो. 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 दरम्यान एक MH03B5399 या गाडीने एक अपघात केला होता. त्या अपघातामध्ये एक मामचंद जैनवाल नावाचा 80 वर्षाचा मनुष्य जखमी झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सदर अपघातामध्ये आम्ही 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामधील आरोपी हा बऱ्याच दिवसापासून वॉन्टेड होता. सलमान नासिर कल्दाणी या नावाचा आरोपी बऱ्याच दिवसापासून वॉन्टेड होता. APMC सिनियर PI श्री नलावडे यांना त्याची 25 तारखेला तो येणार असल्याबाबतची खबरी मिळाली आणि त्यानुसार आम्ही API वसीम शेख आणि API नितीन सांगळे या दोघांनी त्याची नाकाबंदी लावून त्याला पकडण्याची मोहीम जी आहे ती अत्यंत यशस्वीरित्याने प्राप्त पार पाडलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हा हा दुसऱ्या गाडीमधून येत होता, ब्रिझा गाडी होती, ब्रिझा विटारा MH03 DA 5295 ही गाडी होती. ती गाडीबद्दल माहिती आम्हाला मिळाली होती. ती गाडी दिसताक्षणी नितीन सांगळे यांनी त्या गाडीला हात केला. अरे आरोपीने न थांबता ती गाडी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे जाऊन आमच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ती गाडी ताब्यात घेऊन तिच्यामधील आरोपी सलमान नासिर कल्दाणी आणि जितेंद्र सिंग अमर सिंग भदौरिया या दोन आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडे ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता एक अग्निशस्त्र आणि काही कारतूस, एक जिवंत कारतूससुद्धा त्याच्यामध्ये मिळून आलेला आहे. सदरचे हे जे आरोपी आहेत हे यापूर्वीसुद्धा यांच्यावर 304 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. 2022 एक भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणेसुद्धा गुन्हा दाखल आहे आणि 379चासुद्धा गुन्हा यापूर्वी दाखल आहे. आपल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अग्निशस्त्र पकडण्याची अतिशय चांगली कामगिरी सदर अधिकाऱ्यांनी पार पाडल्याबद्दल वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.